विद्यार्थी मित्रांनो स्वप्न नमस्कार ज्ञानवांदा निष्केटर या आपल्या मराठमोळ्या मा हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आय टी इन्स्ट्रक्टर सी बी टी टू एक्झाम फोर थाउजंड प्लस एम सी क्यू आणण्याचा आपला मानस आहे यातील ही विद्यार्थ्यांनो टेस्ट क्रमांक सात आहे आणि आजची जी टेस्ट आहे ना ती फुल लेंथ टेस्ट आहे म्हणजे एकूण प्रश्न असणार आहेत ऐंशी गुणांसाठी जे आपली सीबीडी टू एक्झाम देखील होणार आहेत ना ते चाळीस प्रश्नांसाठी असणार आहेत त्यामुळे मॉक्स सराव होण्यासाठी विद्यार्थ्यांनो आजची टेस्ट अगदी महत्त्वाचे असणार आहेत आणि लक्षात घ्या आजच्या टेस्टची पी डी एफ तुम्ही कशी मिळवायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच आजचा व्हिडिओ झाल्यानंतर मी तुम्हाला पाच क्वेश्चन सरावला देखील देणार आहे तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे विच हॉक्स ऑफ हॅक्स ब्लेड इज यूज फॉर कटिंग अलॉंग करुड लाईन आपले ऑप्शन आहेत एच एस एस ब्लेड ऑल हार्ड ब्लेड फ्लेक्झिबल ब्लेड कि डायमंड ब्लेड आता एच एस एस ब्लेड म्हणजे काय हाय स्पीड स्टील ब्लेड बरोबर तर मला एक सांगा की जो करोड सर्फेस असतो कर्ड सॉरी करोड लाईन ज्या असतात त्याला कट करण्यासाठी खालील खालीलपैकी कोणती सॉ यूज केली जाते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारल्यानंतर आपणही गेस करायचं दरवेळेस प्रश्नाचं उत्तर येईलच याची गॅरंटी नाही परंतु तुम्ही कशा पद्धतीने ऑप्शन निग्लेक्ट करतात त्या पर्टिक्युलर एका ऑप्शनपर्यंत येतात हिने काय होईल की तुमचा मॉक्स सराव चांगल्या पद्धतीने होईल त्यामुळे डोकं लावा तुम्ही हवं असेल तर नोटबुकमध्ये एक आकडे लिहून घ्या आणि मग तुम्ही ट्राय करा चाळीसपैकी आपले किती बरोबर येतात हाही सराव व्हायला हो तुम्हाला मदत होईल तर विच हॉक्स ऑफ ब्लेड इज यूज सांगा तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फ्लेक्झिबल ब्लेड फ्लेक्झिबल ब्लेड यूज केला जातो कटिंग अलॉंग दी करोड लाईन त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन बघून घ्या विच चिझेल यूज युज फॉर कटिंग द किवेज की वेज जर तुम्हाला तयार करायची असेल तर कोणती चिजेल तुम्ही यूज कराल फ्लॅट चिजेल क्रॉस कट चिझेल पंचिंग चिजेल की डायमंड पॉइंट चिजेल सांगा वेळ घ्यावेज तयार करण्यासाठी कोणती चिझेल यूज कराल तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्रॉस कट चिझेल त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन बघत आहे विद्यार्थी मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे पुढील क्वेश्चन बघण्यापूर्वी जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयुक्त वाटला ना तर व्हिडिओला लगेचच लाईक करून द्या आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे टू हंड्रेड प्लस लाईक तर लक्षात घ्या जी आपल्याला फोर थाउजंड प्लस एमसीक्यूची सिरीज करायची आहे ना तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मटेरियल तयार करत आहोत टाईप करत आहोत तुमच्यापर्यंत प्रेझेंट करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून काय होईल की जे मोफत कंटेंट आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक तीन नेम द प्रॉपर्टी ऑफ मेटल दॅट विथ शॉक अँड इम्पॅक्ट अशी मटलची मेटलची प्रॉपर्टी सांगा की जी शॉक आणि इम्पॅक्ट सहन करू शकते टेनॅसिटी हार्डनेस ब्रिटलनेस की टफनेस सांगा कोणती प्रॉपर्टी आहे यो तर योग्य उत्तर आहे टफनेस शॉक आणि इम्पॅक्ट विथ स्टँड सर करण्याची जी प्रॉपर्टी असते त्याला टफनेस म्हणतात तर आता एक एक प्रॉपर्टी समजून घ्यायचा प्रयत्न करूयात हार्डनेस म्हणजे काय की इलेस्टिक पॉईंटपर्यंत ते मटेरियल किती फोर्स सहन करू शकतो किती बळ सहन करू शकतो त्याला आपण हार्डनेस म्हणतो ब्रिटलनेस म्हणजे काय की मटेरियलची अशी प्रॉपर्टी की ज्यावर थोडा जरी फोर्स लावला की मटेरियल ब्रेक होतं जसं की ग्लास बरोबर आणि टफनेस अशी प्रॉपर्टी की जी कम्प्लीट फेल्युअर होण्यापर्यंत काय करतं की ते फोर्स सहन करतं त्याला आपण काय म्हणतो टफनेस प्रॉपर्टी म्हणतो जर हे जेवढेही प्रॉपर्टीज आहेत त्या मटेरियल सायन्समधल्या आहेत जर मटेरियल सायन्स शिकायला जरी गेलं तरी खूप त्याला वेळ लागेल जर तुम्हाला मटेरियल सायन्स किंवा इतरही नोट्स हवे असेल तर तुम्ही खाली कमेंट करा मी तुम्हाला किंवा आपली एक मटल सायन्सची पीडीएफ रिव्हिजन मटल सायन्स तीही तुम्ही बघू शकता ठीक आहे किंवा नोट्स जर पाहिजे असेल तर कमेंट करा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक चार चिझेल इज यूज फॉर कटिंग दी करुड ग्रूज करुड ज्या ग्रूज असतात ना त्या कट करण्यासाठी कोणती चिजेल वापराल फ्लॅट ची जेल वेब चिझेल क्रॉस कट चिझेल की हाफ राऊंड नोज चिझेल सांगा विद्यार्थ्यानो वेळ घ्या तुम्ही आधी आपण किवेसाठी बघितलं होतं बरोबर किवेसाठी कोणती चिजेल यूज कराल तर आता कटिंग कर्ड ग्रूजसाठी तुम्ही कोणती चिझेल यूज कराल तुम्हाला जर नोट्स मेकिंग करायचं असेल तर तुम्ही नोट्स मेकिंग करू शकतात किंवा जर तुम्हाला वाटत असेल की टाईम जास्त जातोय तुम्हाला डायरेक्ट पी एफ पाहिजे तर पी एफ देखील पाठवली जाईल तर लक्षात घ्या हाफ राऊंड नोजची चिजल जी असते ना ती कर्ड ग्रुज कट करण्यासाठी वापरली जाते नेक्स्ट क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक पाच व्हॉट इज द वेट ऑफ हॅमर यूज फॉर मार्किंग पर्पज टू हंड्रेड ग्रॅम टू फिफ्टी ग्रॅम थ्री हंड्रेड ग्रॅम की फोर फिफ्टी ग्रॅम सांगा कोणत्या वजनाचा हॅमर यूज केला जातो मार्किंग पर्पज करण्यासाठी बरोबर मार्किंग करण्यासाठी कोणता हॅमर तुम्ही यूज करता तर ऑप्शन क्रमांक बी टू फिफ्टी ग्रॅम हे विद्यार्थ्यां योग्य उत्तर आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅमचा हातोडा यूज केला जातो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सहा बघायचा आहे विच पार्ट इन ड्रिलिंग मशीन इज यूज टू अचीव्ह द डिफरंट स्पीड फ्लॅट पुली जॉकी पुली स्टेप्ड पुली की फास्ट अँड लूज पुली सांगा ड्रिलिंग मशीनचा कोणता खालीलपैकी जो पार्ट आहे पुलीचा तो वापरला जातो डिफरंट स्पीड अचीव करण्यासाठी बरोबर जसं गाडीमध्ये गिअर असतात तसं ड्रिलिंग मशीन मध्ये कोणती पुली यूज केली जाते तर ऑप्शन क्रमांक सी स्टेप्ड पुली ही योग्य उत्तर आहे जसं गाडीमध्ये गिअर चेंज करण्यासाठी डिफरंट शेप चे गिअर असतात बरोबर त्याच वेने ड्रिलिंग मशीन मध्ये सुद्धा स्टेप्ड पुली असतात ज्यामुळे स्पीड व्हॅरी करू शकतो नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक सात व्हाट इज द पार्ट मार्क्ड एक्स इन द पेडेस्टियल ग्राइंडर हा जो पेडेस्टियल ग्राइंडर आहे ना त्यातील हा जो पार्ट आहे एक्स याचं नाव सांगा टूल रेस्ट आय शील्ड व्हील गार्ड की ग्राइंडिंग व्हील तर सांगा हा जो पार्ट दाखवला आहे एक्स ने याचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक ए टूल रेस्ट हे योग्य उत्तर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ बघायचा आहे व्हॉट इज द नेम ऑफ द फाईल या फाईलचं विधता नो नाही सांगा हँड फाईल रास्प कट फाईल सिंगल कट फाईल की कर्ड कट फाईल सांगा जे आपले रेग्युलरली व्हिडिओ वॉच करतात त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच हवं आणि विद्यार्थ्यांनो आपली जेवढी सिरीज आहे ती सकाळी सकाळी येते सकाळी आठ वाजता त्यामुळे काय करायचं दिवसाची सुरुवात अभ्यासाने करा म्हणजे तुमचा दिवस नक्कीच चांगला जाईल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रास कट फाईल आणि व्हिडिओमध्ये पुढे मी फाईलचे डिफरंट जे टाईप आहेत ना ते तुम्हाला दाखवणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नऊ व्हॉट हॅपन सिईस हँडल इज ओव्हर टायटंट जो व्हॉइस ज्या ठिकाणी आपण वर्क अडकवला जातो व्हॉइसमध्ये त्याचा जो काय म्हणता येईल हँडल आहे तो ओव्हर टाईट केला तर काय होईल स्पिंडल डॅमेज हार्ड जॉ डॅमेज फिक्स्ड जॉ डॅमेज की मुव्हेबल जॉ डॅमेज सांगा काय होईल पहिली गोष्ट व्हाईस तुम्हाला माहित पाहिजे सपोज एखादा बेंच व्हाईस जर घेतला त्याच्यावर सर व्हाईस ठेवला एक काय असतं फिक्स जॉ असते आणि एक दुसरी काय असते मुवेबल जॉ असते आणि दुसरी मुवेबल जॉला पुढे मागे करण्यासाठी काय असतं या ठिकाणी स्पिंडल दिला राहतो म्हणजे तुम्ही तो स्पिंडल फिरावला की हा जो मुवेबल जॉ आहे तो पुढे जातो बरोबर आणि जर तुम्ही या ठिकाणी वर्कपीस ठेवून जर त्याला ओव्हर टाईट केलं तर काय होतं तर स्पिंडल डॅमेज होतो द्या फिक्स्ड आणि मुवेबल ज्या जॉज असतात त्यावर काही फरक नाही पडत पण स्पिंडल जो आहे तो डॅमेज होतो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दहा विच मेटल कटिंग सॉ इज यूज टू कट लार्ज क्रॉस सेक्शन लार्ज क्रॉस सेक्शन कट करण्यासाठी कोणती सॉ यूज कराल पॉवर सॉ कंट्रोल सॉ सर्क्युलर सॉ की हॉर्झन्टल बँड सॉ सांगा आणि विद्यार्थ्यांना जो आजचा जो व्हिडिओ आहे ना तो काय करता येईल की जेवढेही कॉमन सिलेबस आहेत मी ऑलरेडी थमड्यालमध्ये दाखवला आहे फिटर ग्राइंडर किंवा बाकीच्याही त्यांना जो कॉमन सिलेबस आहे त्यासाठी आजची पी आहे त्यामुळे आजची पीडीएफ सर्वच विद्यार्थी घेऊ शकतात तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सर्क्युलर सॉ वापरली जाते लार्ज क्रॉस सेक्शन कट करण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अकरा व्हॉट इज द गेज हा जो हो गेज दाखवला आहे याचं नाव काय आहे बिव्हिएल गेज अँगल गेज सर्फेस गेज की युनिव्हर्सल बिव्हेज गेज विद्यार्थ्यांना रेग्युलरली व्हिडिओ जर वॉच केले तर नक्कीच विद्यार्थ्यांना तुमचे मार्क जाणार नाही टाइम घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा तर हा जो गेज वापरला आहे याचं नाव आहे हो बिव्हिल गेज ठीक आहे पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक बारा बघत आहे विच चिजेल इज यूज टू रिमूव्ह द एक्सेस मेटल फ्रॉम वेल्डेड जॉईंट्स अँड कास्टिंग आपण आधी काय बघितलं की वेजमध्ये बघितलं लार्ज क्रॉस सेक्शन बघितला आता काय बघतोय की एक्सेस मेटल फ्रॉम वेंटेल जॉईंट अँड कास्टिंग फ्लॅटची जेल वेबची जेल क्रॉस कटची जेल की हाफ राऊंड नोझेल सांगा कोणती चिजेल तुम्ही वापराल तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फ्लॅट चिजेला आपण त्या ठिकाणी वापरतो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तेरा व्हॉट इज नेम ऑफ ही जी दाखवली आहे नाव काय आहे रोटरी फाईल टिंकर फाईल बॅरेट फाईल की क्रॉसिंग फाईल सांगा तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रोटरी फाईल याला विद्यार्थ्यांना आपण म्हणत असतो नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे क्वेश्चन क्रमांक चौदा विच फाईल इज युज फॉर मॅन्युफॅक्चरिंग दी डाईज अँड मोल्ड रोटरी फाईल टिंकर्स फाईल बॅरेट फाईल की रास कट फाईल सांगा डाईज आणि मोल्ड तयार करण्यासाठी कोणती फाईल वापरली वापरण्यात येते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रोटरी फाईल तर आता फाईल खूप सारे प्रश्न येऊन गेले तर फाईलचे जे डिफरंट टाईप आहे ना ते बघून घ्या फ्लॅट फाईल हँड फाईल रास्कट फाईल त्यानंतर राऊंड फाईल त्यानंतर नाईफ एज फाईल आणि त्यानंतर हाफ राऊंड फाईल स्क्रीनशॉट घेऊ शकतात पुढे जायचं आहे विच व्हॉइस इज युज फॉर होल्डिंग अ स्मॉल वर्क दॅट रिक्वायर्स फाइलिंग अँड ड्रिलिंग सपोज एखादं छोटं वर्क आहे वर्क वर्कपीस वर्क वर्क आहे ठीक आहे लोखंडाचं छोटं पीस आहे त्याला जर तुम्हाला फायलिंग किंवा ड्रिलिंग करायची असेल तर कोणता व्हॉइस हो वापरला जाईल व्हॉइसचं बेसिक पर्पज काय असतं की तो जो जॉब असतो त्याला होल्ड करून ठेवणं सांगा पिन वाइज वाइस वालप वाइज वाइज हाइस कि टूल्स मेकर्स वाइज तो योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक कर। डी ए टूल मेकर्स वाइज नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सो बता है वॉट इज द नेम ऑफ द टैप रेंज हा जो डायग्राम मध्य दाखा है टैप रेंज यू का बॉक्स टाइप टैप रेंज सॉलिड टाइप टैप रेंज टी हंडल टैप रेंज की ऐडजस्टेबल टैप रेंज सांगा

तर लक्षात घ्या मार्किंग आणि अँगल चेक करण्यासाठी नव्वद डिग्री आणि पंचेस डिग्री यासाठी विद्यार्थ्यांनो आपण ऑप्शन क्रमांक कर सी स्क्वेअर हेड वापरतो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अठरा बघायचा आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आयडेंटिफाय द टाईप ऑफ फी ब्लॉक हा जो डायग्राममध्ये दाखवला आहे फी ब्लॉक याचं नाव हो काय आहे सिंगल लेव्हल सिंगल ग्रु सिंगल लेव्हल डबल ग्रू डबल लेव्हल सिंगल ग्रु की डबल लेव्हल डबल ग्रु सांगा तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डबल लेवल सिंगल ग्रु त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणवीस बघायचा आहे हाऊ मच कार्बन कंटेंट ऑफ स्टील इज फोर्जेबल म्हणजे जे फोर्जिंग ऑपरेशन आपण जे करतो त्यामध्ये किती कार्बन कंटेंट स्टीलमध्ये चालतं अप टू पॉईंट वन टू पर्सेंट अप टू वन पॉईंट सेवन पर्सेंट अप टू वन पॉईंट नाईन पर्सेंट की अप टू टू पॉईंट वन पर्सेंट फोर्जेबल फोर्जिंग प्रोसेस तुम्हाला माहित तु पाहिजे फोर्जिंग प्रोसेस म्हणजे काय की लोहर काम करतात म्हणजे एखादं स्टील आहे त्याला कम्प्लिटली मेल्ट करायचं सॉरी एखादा जो आपण हे बघतो घरात शेतीत आपण यूज करतो बरोबर विळे यूज करतो किंवा कुऱ्हाड वगैरे यूज करतो त्याला लोहार काय करतो की त्याला एक पर्टिक्युलर टेम्परेचरवर हो, म्हणजे कोळशावर ठेवतो त्याला तापवतो लाल होईपर्यंत तापवतो त्यानंतर काय करतो हातोडा मारून त्याचा शेप चेंज करतो बरोबर तर असं शेप चेंज जर करायचं असेल तर एखाद्या स्टीलमध्ये किती कार्बन कंटेंट असला पाहिजे तर योग्य उत्तर आहे अप टू वन पॉईंट सेवन पर्सेंट त्यानंतर क्वेश्चन क्रमांक वीस व्हॉट इज द नेम ऑफ पोर्शन लेफ्ट बिटवीन द फ्लूट्स इन ड्रिल वेब पॉईंट किश फ्लूट्सच्या मधला जो पार्ट असतो ना त्याला आपण काय म्हणतो ड्रिल मशीन तुम्ही ऑलरेडी बघितलं आहे मी तुम्हाला दाखवला आहे ड्रिल मशीनमध्ये अशा पद्धतीने ड्रिल असतो ठीक आहे या ठिकाणी फ्लूट असे दिले असतात बरोबर तर तो मधला जो भाग असतो ना त्याला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक बी वेब हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एकवीस बघूयात विच पार्ट ऑफ आउटसाइड मायक्रोमीटर इन्शुअर्स युनिफॉर्म प्रेशर बिटवीन दी मेजरिंग सरफेस अँड थिंबल स्पिंडल लॉ रॅचेड स्टॉप सांगा तर आउटसाइड मायक्रोमीटरचे जेवढेही पार्ट आहे डिफरंट पार्ट बरोबर मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला तर त्यामध्ये कोणता जो पार्ट आहे तो काय करतो की युनिफॉर्म प्रेशर म्हणजे एकसारखा दाब सरफेसवर देण्यासाठी काय करतात उपयोगात येतो सांगा तर जो रॅचेट स्टॉप जो असतो ना तोही काम करत असतो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बावीस बघूयात विच पार्ट ऑफ द व्हर्नियर हाईट गेज इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द स्लाइड खालीलपैकी व्हर्नियर हाईट गेजचा कोणता हा काय की मेन स्लाइडचा इंटिग्रल प्ला पार्ट आहे जो बेस बीम की जो क्लैम्प संगा तर ऑप्शन क्रमांक ए है विधाता नो योग्य उत्तर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक विच पार्ट ऑफ द बिफेल प्रोटेक्टर कॉन्टैक्ट विथ द इंक्लाइन सरफ़ेस फाइल मेजरिंग डायल डिस्क ब्लेड कि बिवल प्रोटेक्टर ऑलरेडी आपल्याला माहीत आहे किंवा आपण काय करू शकता है? की सर्चही करू शकता बिएल प्रोटेक्टर कशा पद्धतीने दिसतो तर जो बिल कोणता पार्ट आहे बिएल प्रोडक्टरचा तो काय होतो इंक्लाइंड सोबत मेट होतो मेजर करण्यासाठी ठीक आहे बिएल प्रोडक्टर कशा पद्धतीने असतो एक बेस असतो या ठिकाणी एक अँगल मेजर करण्यासाठी ठेवलेला असतो या ठिकाणी असा जर सर्फेस ठेवला किंवा असं जर सरफेस ठेवला तर हा जो पार्ट आहे याचं नाव काय सांगा तर ऑप्शन क्रमांक सी ब्लेड आपण त्याला म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चोवीस व्हाय चॉक इज ऑन फेस अप्लायम्युअल रेट टू रिड्यूस पिन्युट्रेशन अँड पिनिंग की टू इन्क्रीशन अँड पिनिंग सांगा जो फाईलचा सा जो फेस असतो त्यावर आपण चॉक का प्रोव्हाइड करतो काय पर्पज आहे चॉक प्रोवाइड करण्यास सांगा तर टू रिड्यूस पेनिट्रेशन अँड पिनिंग यासाठी आपण चॉक प्रोव्हाइड करतो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पंचवीस बघायचा आहे व्हॉट इज द यूज ऑफ फाईन पीच हॅक्सॉ ब्लेड फाईन पीच हॅक्सॉ ब्लेडमध्ये म्हणजे कमी पीच तर हॅक्सो तुम्हाला माहित पाहिजे अशा पद्धतीने हॅक्सो असते ठीक आहे ही इथं हँडल आहे हा त्याची फ्रेम आहे या ठिकाणी तुम्ही ब्लेड लावता आणि ब्लेडला इथं पॅक करण्यासाठी के असते तर हॅक्सॉला जे असे टीत असतात ना तर दोन टीथ मधला जो डिस्टन्स आहे ना खूप कमी असतो तो कशासाठी ठेवला जातो टुकट सॉफ्ट मेटल टुकट स्पीड मेटल टुक्कट हाय कार्बन स्टील की टुकट कंड्यूट अँड अदर थीन ट्यूब सांगा फाईन पीच कळालं ना की कमी डिस्टन्स ठेवला जातो दोन पीच म्हणजे म्हणजे दोन जे काय म्हणता येईल की दाते असतात ना ते जवळजवळ असतात कशासाठी असतात कोणतं मेटल कट करण्यासाठी तर टुकट कंड्यूट अँड अदर थीन ट्यूब्स यासाठी असतात नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सव्वीस बघूयात जर विद्यार्थ्यांना अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा लक्षात घ्या आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे टू हंड्रेड प्लस लाईक तर विद्यार्थ्यांना व्हिडिओला लाईक करण्यास कंजूसी करू नका आणि चॅनलवरून नसाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक सव्वीस व्हॉट ऑपरेशन इज कॅरीड आउट इन अ गँग ड्रिलिंग मशीन आयडल ऑपरेशन रिपिटेटेड ऑपरेशन ऑफ ड्रिलिंग कंटिन्युअस मिलिंग ऑपरेशन सक्सेसिव्ह ऑपरेशन ऑफ ड्रिलिंग सांगा गँग ड्रिलिंग मशीनमध्ये आपण कोणतं ऑपरेशन परफॉर्म करतो तो योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी सक्सेसिव ऑपरेशन ऑफ ड्रिलिंग नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सत्ताईस बढ़ुयात व्हाट इज दर्पज ऑफ स्लॉट्स प्रोवाइडेड इन दी स्लॉटेड एंगल प्लेट स्लॉटेड एंगल प्लेट मे स्लॉट कशा सा दिए जॉब क्लैम्पिंग इजी हैंडलिंग रिड्यूस वेट की बेटर एपेरन्स सांगा तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जॉब क्लेम करण्यासाठी प्रोव्हाइड केले जातात नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अठ्ठावीस बघूयात विच मटेरियल इज यूज टू मॅन्युफॅक्चर ग्रेड ए व्ही ब्लॉक्स कोणतं मटेरियल तुम्ही वापराल ग्रेड ए आणि व्हीचे ब्लॉक्स तयार करण्यासाठी टूल स्टील कार्बन स्टील हाय क्वालिटी स्टील की क्लोजली ग्रेंड कास्ट आयर्न सांगा तर ऑप्शन क्रमांक कर सी हाय क्वालिटी स्टील हे विधानो योग्य उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे क्वेश्चन क्रमांक एकोणतीस व्हाय कटिंग फेसेस ऑफ फाईल्स आर स्लाइटली बेलिड ऑन द ऑप्शन आहेत म्हणजे फाईल्सचे जे कटिंग फेसेस असतात ना ते स्लाइटली बेलिड केले जातात कशात की लेंथ वाईज तर कशासाठी केले जातात गेट प्रॉपर ग्रीफओ वर्क पीस फाईलिंग फ्लॅट सरफेस इज मेड इझियर

ती स्क्वेअरने एका सर्फेसवर हो फिरवत आहोत आपण तर याचा उपयोग काय आहे मार्किंग लाईन ॲट नाईन्टी डिग्री चेकिंग फ्लॅटनेस चेकिंग स्क्वेअरनेस की सेटिंग वर्कपीस ऍट राईट अँगल आता हे जे ऑपरेशन चालू आहेत ना हे ऑपरेशन कशासाठी करत आहोत सांगा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यां तर या ऑपरेशनमध्ये काय करत आहे तो तर चेकिंग फ्लॅटनेस चेक करत आहे तो सर्फेस जो आहे तो फ्लॅट आहे किंवा नाही बरोबर असा ठेवायचा आणि ह्या साईडने बघायचं गॅप आहे का म्हणजे तो जो ठेवला आहे तो हा जो ब्लेड आहे आणि हा जो सर्फेस आहे त्यामध्ये गॅप आहे का नाही हे जर तुम्ही बघितलं तर तुम कळून जातं लगेच की फ्लॅट सर्फेस आहे किंवा नाही नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एक तीस विच इज यूज टू फिनिश द रिशार्पन डिव्हायडर पॉइंट रिशार्पन डिव्हायडर पॉईंटसाठी फिनिशिंग प्रोसेस साठी तुम्ही काय यूज कराल फाईल यूज कराल ग्राइंडर यूज कराल स्क्रॅपर यूज कराल की ऑइल स्टोन यूज कराल सांगा ऑप्शन क्रमांक डी ऑइल स्टोन ही विधेयनों योग्य उत्तर है नेक्स्ट क्वेश्चन बगत है क्वेश्चन क्रमांक बत्तीस व्हाट इज द यूज ऑफ बिवेल प्रोटेक्टर वेरी वेरी इंपॉर्टंट संगा चेक दी लेंथ सेट दी वर्कपीस मेजर द एंगल कि मेजर द डेप्थ सोप है पैंता बिवेल प्रोटेक्टर के वे पार्ट बनिया जो है तो फिक्स्ड मेजरिंग ब्लेड है हा ऐडजस्टेबल ब्लेड है हा ब्लेड लॉकिंग नट है मे इर्कपीस जरला आता तुम्हें तो लॉक करू शकता शता ठीक है तो एंगल बदलना नहीं याला टुरेट म्हणतात याला बॉडी म्हणतात बरोबर आणि या ठिकाणी एक स्केल दिले आहेत मार्किंग स्केल याच्यावरून तुम्ही अँगल मेजर करू शकतात ऑलरेडी उत्तर सांगून दिलं मी तर मेजर द अँगल यासाठी बीएल प्रोटेक्टर यूज केला जातो नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक तेहतीस विच व्हॉइस इज यूज फॉर होल्डिंग होलो सिलेंड्रिकल जॉब पिन व्हाईस पाईप व्हाईस हँड व्हाईस की बेंच व्हाईस कोणता व्हॉइस तुम्ही यूज कराल सिलेंड्रिकल जॉब होल्ड करण्यासाठी कारण की सिलिंड्रिकल जॉब सड़कू शकता जर तुम्हें साधा बेंच वाइज वगैरह यूज किया बरबर अशावे तुम्हें कोइस यूज करा वेरी वेरी इंपॉर्टंट क्वेश्चन है तो ऑप्शन क्रमांक बी पाइप व्हाइस योग्य उत्तर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक चौतीस व्हाइस लाइट कॉन्वेक्सिटी इज गिवन ऑन द फेस ऑफ द दर सांगा टू मेक इफेक्टिव स्ट्राइकिंग टू अवॉइड डिगिंग ऑफ द एज टू अलो इवन लोड ऑन द स्ट्राइकिंग टू प्रिवेंट डैमेज टू वर्क फेस हॅमरला जो आपण काय करतो की असं सोडा शेप देतो असा बरोबर कॉन्व्हेक्सिव शेप जो देतो तो, तो कशासाठी देतो त्याचा उपयोग काय आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी टू अवॉइड डिगिंग ऑफ द एज ठीक आहे म्हणजे तो जो वर्कपीस आहे त्यामध्ये तो जायला नको म्हणजे काय मधी जायला नको याकरिता काय केलं जातं की थोडा कॉन्व्हेक्सिव्ह शेप दिला जातो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पस्तीस व्हाय दी हॅन्ड टॅप्स आर चॅम्पर्ड ॲट दी एंड अलायनिंग फिनिशिंग स्ट्रेथनिंग की ग्रिपिंग जे हँड टॅप जे असतात तर विद्यार्थ्यांना ते चॅम्पर्ड केले जातात कशासाठी केले जातात चॅम्परी चॅम्पर्ड म्हणजे काय आहे की सपोज असा राऊंड आहे असा टोटल तर ही जी एज असते ना त्याला थोडं असं शेप दिला जातो चॅम्पर्ड केला जातो या ठिकाणी कळाला असा केला जातो तर याचा पर्पज काय असतो तो अलायनिंग ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक छत्तीस आहे प्लेट्स आर मेड स्ट्रेस गुड क्वालिटी आपले ऑप्शन आहे टू प्रिव्हेंट करोजन टू प्रिव्हेंट ब्रेकिंग टू प्रिव्हेंट डिस्ट्रॉशन की टू प्रिव्हेंट थर्मल एक्सपेन्शन ज्या सरफेस प्लेट ज्या तयार केल्या जातात ना कास्ट आयर्न पासून तर त्यांमधील स्ट्रेस रिलीव्ह केलं जातं सुरुवातीला वेगवेगळ्या असतात स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी अॅनलिंग झालं किंवा काय तुमचा जो सिलेबस आहे ना त्यामध्ये ही ट्रीटमेंट प्रोसेस आहे तर हा प्रश्न ही ट्रीटमेंट प्रोसेसमधील आहे तर सांगा अवघड प्रश्न आहे परंतु यावर एक ते दोन प्रश्न नक्कीच येऊ शकतात तर टू प्रिफेंट डिस्पॉर्शन टू प्रिफेंट डिस्वॉर्शन थांबवण्यासाठी काय केलं जातं की स्ट्रेस रिलीव्ह केला जातो कास्टनमधला नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सदोतीस व्हॉट इज द मेन ॲडव्हान्टेज ऑफ ॲडजस्टेबल पॅरेलल ब्लॉक ॲडजस्टेबल पॅरलल ब्लॉकचा महत्त्वपूर्ण असा उपयोग काय आहे सॉरी एडवांटेज का to set different height. है टू सेट डिफरेंट एंगल टू सेट डिफरेंट से टू सेट डिफरेंट लेंथ टू सेट डिफरेंट हाइट सडजस्टेबल पैरल ब्लॉक च महत्वपूर्ण एडवान्टेज का है ऑप्शन क्रमांक डी टू सेट डिफरेंट हाइट योग्य उत्तर है नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अड़ोतीस वॉट इज द प्रिंसिपल ऑफ मैक्रोमीटर माइक्रोमीटर च प्रिपल का है तत्व का है स्लाइडिंग स्क्रू एंड नट रॅक अँड पिनियन की वॉर्म अँड वॉर्म हुल व्हिरी वेरी इम्पॉर्टंट ज्यांनी सुरुवातीची व्हिडिओ बघितले आहेत त्यांना लगेच या प्रश्नाचं उत्तर यायला हवं तर मायक्रोमीटरचं सिम्पल पर्पज असतं काय स्क्रू अँड नट बरोबर त्यामध्ये स्क्रू अँड नट असतो त्या साय्याने तो ऍडजस्ट होऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे क्वेश्चन क्रमांक एकोणचाळीस हाऊ दी वाईड रेंज डेफ्थ कॅन बी मेजर्ड बाय डेफ्थ मायक्रोमीटर लेंथी स्लिव लेंथी स्पिंडल ऍडजस्टेबल बेस की यू विथ सेट ऑफ एक्सटेन्शन रॉड तर डेप्थ मायक्रोमीटरच्या साहाय्याने तुम्ही वाईड रेंज ऑफ डेप्थ कशी मेजर करू शकतात काय असतं डेप्थ मायक्रोमीटरमध्ये तर ऑप्शन क्रमांक डी इक्विप्ड विथ सेट ऑफ एक्स्टेन्शन रॉड्स ज्यामुळे आपण जी वाईट डेप्थ आहे म्हणजे जास्त जी डेप्थ आहे ना ती देखील आपण मेजर करू शकतो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर चाळीस बघायचा आहे विच कॅलिपर प्रोव्हाइड द फाईन ॲडजस्टमेंट ऑफ डायमेन्शन इनसाइड कॅलिपर ओड लेग कॅलिपर आउटसाइड कॅलिपर की स्प्रिंग जॉईंट कॅलिपर फाईन ऍडजस्टमेंट जे डायमेन्शन असतात ते मेजर करण्यासाठी कोणता कॅलिपर आपण वापरतो तर ऑप्शन क्रमांक डी स्प्रिंग जॉईंट कॅलिपर योग्य उत्तर आहे तर या पद्धतीने आपण एकूण चाळीस प्रश्न बघितले आहेत तुमचे चाळीसपैकी किती बरोबर आले हे तुम्ही खाली कमेंट करा त्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक व्हिच पार्ट ऑफ युनिव्हर्सल सर्फेस इज युज टू सेट स्क्रायबर ऍट रिक्वायर्ड पोझिशन एक्झॅक्टली स्नग गाईडपिन रॉक आर्म की फाईन अँडस्टमेंट स्क्यू तुम्हाला या ठिकाणी युनिव्हर्सल सर्फेस गेज दिसत आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना खाली कमेंट करा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक दोन कन्वर्ट दी वन मीटर इन टू मिलीमीटर एक मीटर म्हणजे किती मिलीमीटर कमेंट करा त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ दी ब्लॉक जो तुम्हाला इमेजमध्ये दाखवला आहे त्या व्ही ब्लॉगचं विदर्थानांना नाव सांगा व्ही ग्रुड व्ही ब्लॉग सिंगल लेव्हल सिंगल ग्रुप व्ही ब्लॉग डबल लेवल सिंगल ग्रुप व्ही ब्लॉक की सिंगल लेवल डबल ग्रुप व्ही ब्लॉक नेक्स्ट क्वेश्चन है क्वेश्चन क्रमांक चार दो एक्स ने दर्शवे है जो पार्टी की स्पिरिट लेवल उत्तर क्वेश्चन क्रमांक पास विच कैलिपर इज यूज टू फाइंड सेंटर ऑफ राउंड बार इन साइड कैलिपर जेनी कैलिपर वर्नियर कैलिपर की आउट कैलिपर तो विद्यार्थी मित्रों से एक क्वेश्चन सी करा अशा डिफरंट सेपरेट कमेंट करा ज्या विद्यार्थ्याच्या पाचीच्या पाचीही पाची कमेंट बरोबर येतील तर विद्यार्थी मित्रांनो त्या विद्यार्थ्याला या ज्या पी डीएफ फाईल आहे त्या लगेच सेंड करण्यात येईल तर विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी आपण नवनवीन कंटेंट आणत असतो लक्षात घ्या आजपासून आपण फुल लेंथ टेस्ट आणणार आहेत कारण की एक्झाम जवळ येईल त्यामुळे फुल लेंथ टेस्ट आपण आणत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याशी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा बरोबर टू हंड्रेड प्लस लाईकचं आपलं टार्गेट आहे आपले जेवढे फ्रेंड्स आहेत ना त्यांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे काय होईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन लगेच भेटून जातील जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची जर पीडीएफ पाहिजे असेल ना तर तुम्ही नंबर नोट डाऊन करून घ्या त्र्याण्णव छप्पन्न त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस या नंबरवर मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपमध्ये लिहा तुम्हाला टेस्ट सहाची पी एफ पाहिजे किंवा काय फक्त हाय नका करू तुम्ही डायरेक्ट टाईप करा आणि मेसेज करा फक्त टेस्ट करा कॉल करू नका तर तुम्हाला आय टी इन्स्ट्रक्टर टी टू सीजच्या अपडेट्स जर पाहिजे असेल तर ज्ञानवादन एज्युकेटर या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप कराल तर त्याच्या बायोमध्ये ऑलरेडी लिंक दिली आहे तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचा आहे जर तुम्हाला जर थेरी बुक पाहिजे असेल कोणत्याही एक्झामसाठी तर लक्षात घ्या आय टी एक्झामसाठी जर तुम्हाला थेरी बुक ऑब्जेक्टिव्ह बुक जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना मी एक लिंक दिली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही ॲमेझॉनवरून बुक डायरेक्टली ऑर्डर करू शकतात बरोबर आणि लक्षात घ्या ही पीडीएफ तुम्हाला का घ्यायची आहे तुम्ही एकदा व्हिडिओ बघितला परंतु तुम्हाला जर मॉक्स सराव करायचा असेल तर शेवटी मी आन्सर की दिली आहेत सुरुवातीचे सर्व प्रश्न लावून घ्या आणि अँसर की बघून तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे चेक करा म्हणजे काय होईल तुमचा मॉक्स सराव चांगल्या पद्धतीने होईल एकदा व्हिडिओ वॉच करणे एकदा एफ घेऊन सराव करणे जेणेकरून काय होईल विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला एक्झाम पूर्वी चांगल्या पद्धतीने तुमची रिव्हिजन ऑलरेडी होऊन जाईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा व्हिडिओला लाईक करून द्या जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशीच जर व्हिडिओ कंटेंट जर पुढेही पाहिजे असेल तर विद्यार्थ्यां मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत थँक्यू था।